परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार बनवतो आहे आपण, आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी रिच क्रीमी आणि स्मूथ ग्रेव्ही होते पनीर लबाबदारची. आणि हा आहे ना पराठा किंवा नानसोबत अफलातून लागतो. जिभेवर ठेवलं की विरघळतं हे पनीर. हे पनीर सॉफ्ट करण्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील, सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार कसं बनवायचं ते बघतो आहे. आणि याची ग्रेव्ही जी आहे एकदम स्मूथ सिल्की, हॉटेलमध्ये जशी खातो ना तशीच होते. तर एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण घालतो आहे 4 कांदे स्लाईस केलेले, आणि कांदा छान आहे ना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ. कांदा मस्तपैकी फ्राय करून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल छान असा हलकासा सोनेरी रंग आला. की यामध्ये घालूयात 2 टोमॅटो, टोमॅटो पण असे मोठे कट करून घेतलेले आहेत, आणि एक 7-8 काजूचे तुकडे. रेस्टॉरंटमध्ये जेव्हा बनवलं जातं ना तेव्हा काजूची पेस्ट सेपरेट तयार असते, पण काजूची पेस्ट सेपरेट करण्यासाठी त्याला काजू जे आहेत ते क्वांटिटीमध्ये घ्यावे लागतात. आणि मग एक 4 लोकांच्या डिशसाठी तेवढी पेस्ट करणं फिजिबल नाही होत, त्यामुळे मी शक्यतो कांदा टोमॅटो परतत असतानाच त्यामध्ये काजूचे तुकडे घालते. आता हे आणखी एक 5-7 मिनिटं टोमॅटो मऊ होईस्तोवर छान एकत्र शिजवून घेऊया. तर इथे कांदा टोमॅटो छान असे एकजीव झालेले आहेत. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ना हलकंसं थंड करून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. टोमॅटो कांद्यामध्ये जितकं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि हे छानपैकी वाटून झालेलं आहे. एकदम जितकं शक्य असेल तितकी स्मूथ पेस्ट करून घ्यायची, बघू शकाल. अजिबात यामध्ये ना काजूचे तुकडे पीसेस राहिले नाही पाहिजे, आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून, किंवा पाणी वापरलंच नाही तरी चालेल. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा चमचाभर बटर घ्यायचं पॅनमध्ये. तेल जरी वापरलं तरी चालेल, बटर हलकंसं आपण वितळवून घेऊया. बटर छान मेल्ट झालं की यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, आणि आलं लसूण पेस्टही छान फ्राय करून घ्यायचे बटरमध्ये. आलं लसूण पेस्ट छान अशी फ्राय करून झाली की आता हा जो मसाला आपण वाटण करून घेतला होता हा घालूया. आणि 5-6 मिनिटं छान हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. आता हा मसाला वाटताना पाणी घातलं नाही त्यामुळे हे उडत नाही आहे, तुम्ही बघू शकाल. नाही तर पाण्याचा वापर खूप केला तर हे जे बटर किंवा तेलामध्ये मसाला सोडला की याचे शिंतोडे खूप उडतात. साधारण 5-6 मिनिटं हा मसाला छान फ्राय करून घेतला आहे मी बटरमध्ये. आता यामध्ये मसाले घालूयात. तर सगळ्यात आधी गरम मसाला, इथे किचन किंग मसाला कुठल्याही ब्रँडचा वापरला तरी चालेल. 1 चमचाभर धनेपूड, आणि त्यानंतर लाल तिखट. सो इथे मी बॅडगी मिरची वापरते मधुराज रेसिपीचीच. आणि कुठे ऑर्डर करायची, कशी ऑर्डर करायची, लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन नक्की चेक करा. यामुळे काय होतं ना भाज्यांना रंग खूप सुंदर येतो आणि तिखट नाही होत भाजी, म्हणजे किंवा असं काही चमचमीत खाल्लं तर ते पचायला हलकं जातं, जड जात नाही बॅडगी मिरचीमुळे. आता हे मिक्स करूया. टोमॅटो बेस्ड जेव्हा आपण ग्रेव्ही करतो ना तेव्हा बऱ्याच तक्रारी अशा असतात की ते थोडं आंबटसर लागतं. सो याची चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये मी नेहमी थोडीशी साखर घालते 1 चमचावर, त्यामुळे टोमॅटोतला जो आंबटपणा असतो तो बॅलन्स आउट होतो. आता हे मिक्स करूया आणि छान 3-4 मिनिटं हे शिजवून घेते. आणि इथे बघू शकाल तुम्ही मसाल्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, गरम मसाला आहे त्यामध्ये गरम पाणी घातलं की भाजीला तवंग खूप सुंदर येतो, म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते वर येतं. तुम्ही जर थंड पाणी घातलं तर ते
थिजलं जातं ते, आणि मग तर्री किंवा ग्रेव्ही अशी छान होत नाही, त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी छान दिसतं आहे. यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं आणि मिक्स करूयात. आणि ही ग्रेव्ही आहे ना, आता एक 4-5 मिनिटं छान शिजवून घ्यायचे पाणी घातल्यानंतर. पनीर घालायची गडबड नाही करायची आहे. पनीरमध्ये प्रोटीन असतं. तुम्ही जर ते ओव्हर कुक केलं ग्रेव्हीमध्ये तर ते मग खूप चिवी होतं, रबरसारखं होतं. त्यामुळे पनीर शक्यतो 1-3 ते 4 मिनिटं शिजवायचं ग्रेव्हीत घातल्यावर, खूप वेळ शिजवायचं नाही. आणि एक साधारण आता इथे 7 ते 8 मिनिटं ही ग्रेव्ही मी छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल मस्त असा त्याला रंग आलेला आहे, तवंग आलेला आहे, रंग सुंदर दिसतोय. हां, आणि परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मिळते ना ग्रेव्ही, तशीच क्रीमी ग्रेव्ही ही झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर फ्रेश क्रीम. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. फ्रेश क्रीमच्या ऐवजी घरातली जी साय असते, दुधावरची साय, ती फेटून पण तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडंसं रिच कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण क्रीम घालतो, आणि त्यातला जो आंबटपणा असतो टोमॅटोचा तो पण बॅलन्स आउट होतो. आता यामध्ये किसलेलं पनीर घालायचं. पनीर लबाबदारमध्ये किसलेला पनीरचा वापर होतो बऱ्यापैकी, आणि त्याचबरोबर पनीरचे तुकडे. सो मी हे असे त्रिकोणी आकारामध्ये कट केलं. तुम्हाला हवं तर पनीर फ्राय करून घालू शकता, पण मी शक्यतो नाही घालत. हे असंच छान वाटतं किंवा चव छान येते तळून घेण्यापेक्षा. आता हे मिक्स करूयात. आणि आता फक्त 1-3 ते 4 मिनिटं मी हे पनीर या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहे. खूप वेळ शिजवायची अजिबात गरज नाही. 1-4 मिनिटं साधारण मी हे शिजवून घेतलेलं आहे. गॅस आता बंद करायचा आणि आपलं मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी पनीर लबाबदार बनवून तयार आहे. पनीर या पद्धतीने तुम्ही शिजवलं तर मस्त सुपर सॉफ्टच राहतं. आणि ही भाजी तुम्ही रंग टेक्स्चरमधून परफेक्ट ग्रेव्ही याची झाली आहे, जशी आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यावर डिश मिळते परफेक्ट तशी. ही डिश तुम्ही नानसोबत सर्व करू शकता, पराठ्यासोबत सर्व करू शकता. नानची रेसिपी, पराठा रेसिपी ऑलरेडी मी अपडेट केलेली आहे, लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जिरा राईस पण याबरोबर साईड डिश म्हणून खूप छान लागतो, जिरा राईसची पण लिंक आहे. आणि त्याचबरोबर जे काही स्टार्टर असतात हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात, त्या सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेटेड आहेत. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.